अभिनेत्री गौतमी देशपांडेचा अपघात झाला, नेमकं कसं आणि काय घडलंय पाहूयात. आज मी पुण्यावरनं मुंबईला येत होते सकाळी शूटिंगसाठी एक्सप्रेस वेवरनं, आणि खोपोलीच्या अलीकडे साधारण घाटात असताना अचानकपणे माझी गाडी स्लिप व्हायला लागली. मला एक्झॅक्टली काय होतं ते कळलं नाही. मला वाटलं आधी माझं टायर बर्स झालंय किंवा पंक्चर आहे, म्हणून अचानक स्टेअरिंगवरचा कंट्रोल गेला, घसरायला लागली गाडी. लकीली मी स्पीडमध्ये नव्हते, घाटात होते, आणि मला देवकृपेने कशी तरी गाडी कंट्रोल झाली आणि मी हळूहळू डाव्या लेनमध्ये गाडी घेतली, मधल्या लेनमध्ये गाडी घेतली. आणि तेवढ्यात माझ्या मागनं आणखीन एक गाडी पुढे गेली आणि तिचं सेम झालं, आणि ती कम्प्लिटली गोल फिरली तिथे रस्त्यात आणि दुंदा उडून मागे धडकली. सो मी शेजारनं जात होते आणि माझ्या एक्झॅक्टली समोर त्या गाडीचं ते सगळं झालं. मला खूप जास्त भीती वाटली होती, त्यामुळे मी पुढे आले आणि एक साधारण 1-2 किलोमीटरवर असलेल्या फूड मॉलवर थांबले. मी तिथे माझ्या गाडीचं टायर चेक केलं, हवा वगैरे सगळं चेक केलं, तर सगळं ओके होतं. आणि ते झाल्यानंतर मी इमिजिएटली एक्सप्रेस वे पोलीस असिस्टंट्सला फोन केला होता. लकीली त्यांनी लगेच या गोष्टीला, त्यांनी मला विचारलं की कुठे नक्की हे घडलं आहे आणि काय झालं होतं वगैरे वगैरे. त्यांना मी एक्झॅक्टली लोकेशन सांगितली आणि मला कौतुक या गोष्टीचं वाटलं की साधारण 15 मिनिटांनंतर मला त्यांचा परत कॉलबॅक आला आणि त्यांनी मला सांगितलं की मॅम, आम्ही ते नीट केलेलं आहे, तिथे डिझेल सांडलं होतं रस्त्यात, त्याच्यामुळे तिथनं स्कीड होत होत्या गाड्या आणि आम्ही ते मातीने वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे. आणि स्पीडमध्ये फारशी चालवू नका गाडी शक्यतो, कारण माझा स्पीड नव्हता म्हणूनच माझी गाडी उलटली नाही किंवा मला काही प्रॉब्लेम आला नाही. पण जर का हेच स्पीडमध्ये असते तर नक्की काहीतरी घातक झालं असतं. तर तुम्हाला गौतमी देशपांडे आवडते का? गौतमीला काही सांगायचे असल्यास कमेंटमध्ये सांगू शकता. We'll be right back.